हरि ओम। मी रवींद्र सिंह भोळे, नालासोपारा पूर्व केंद्र। मला आलेला अनुभव, मी बापूंकडे 2003 पासून बापूंकडे येतो, आज मी स्थितर मी बापूंकडे येत आहे। मला आलेला अनुभव 2004 सप्टेंबर गौरी विसर्जनचे गणपतीच्या दिवशी मला अशी मिरवणूक गणपती चालली होती। मी बोललो पब्लिकचा पाय भाजेल म्हणून मला असं वाटलं की तिथे सिगारेट असेल, म्हणून मी पाय ठेवायला गेलो। पाय ठेवला तो स्फोट झाला, म्हणजे अटोम बॉम्ब लावलेला होता आणि त्या अटोमबॉम्बवर पाय माझा पडून माझी धवनशीर, डाव्या पायाची धवनशीर पार 2 ते 2.5 इंच आतमध्येच गेली होती। त्याच्यानंतर मला डॉक्टरकडे कोणी नेलं उचलून ते माहिती, पण मला डॉक्टरकडे नेलं इंजेक्शन मारून, फवारा पायावर मारून घरी पाठवून दिला। पायाला जखम न झाली, पण धवनशीर माझी आतमध्ये गेली होती। आणि मी घरी आलो, तसा घरी येऊन झोपलो, सकाळी उठलो तर माझा पाय जास्तच दुखायला लागला, मला धड चालता येत नव्हतं। मी तसाच उठून केम हॉस्पिटलला गेलो, तिथे एक्सरे काढले, सगळं काय केलं, मला प्लॅस्टर पण केलं पायाला। प्लॅस्टर करून झाल्यानंतर डॉक्टरने सांगितले 15 दिवसांनी प्लॅस्टर काढायला या, परंतु माझा पाय जास्तच दुखायला लागला। आणि मी 15 दिवसांनंतर 8-10-15-12 दिवसातच गेलो आणि प्लॅस्टर काढून घेतला। बाहेर पडलो केम हॉस्पिटलच्या, तिथे एक ग्रस्त भेटला ओळखीचं, तो बोलला पोर्तुगीजच्या दादर इथे जैन लोकांचं हॉस्पिटल आहे, तिथं जा। तिथं मी गेलो, म्हणजे दुसऱ्या दिवशी गेलो, हां दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर तिथं मी सगळे ते ट्रीटमेंट घेतले आणि डॉक्टरनी तपासलं। डॉक्टरनी सांगितलं तुमचं ऑपरेशन करायला लागेल, परंतु मी डॉक्टरला प्रश्न केला की मी ऑपरेशन करेन त्याचा खर्च किती येईल, तर त्यांनी सांगितलं 35,000। माझी काय ऐपत नव्हती, परंतु मी डॉक्टरला तरी पण विचारला इकडं तिकडं करून मी काही जमा केलं, पण माझा पाय सरळ होई काय, नाही तुम्ही लंगडतच चालणार। तर माझ्या शर्टावर बापूंचा बटन होतं, तिथं मी असं हात ठेवलं, बापू करू का नको, लिपमधली जातच असताना, तर माझा लिपमधलीच बटन शर्टावरून सुटून खाली पाया त्याच पायावरनं माझ्या पडलं आणि मी ते बटन उचललं आणि डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये गेलं। मला ऑपरेशन करायचं नाही म्हणून मी सांगून बाहेर पडलो। बाहेर पडल्यानंतर मी घरी गेलो, शांत विचार केला, आपल्याजवळ बापूंची उदी असताना मी त्या राईच्या तेलात उदी रोज 2 महिने मॉलिश करत होतो। माझा 3रा महिन्यापासून पाय चांगला झाला, आज मित्तीपर्यंत मी चांगला आहे, बिगर ऑपरेशन शिवाय, ही माझ्या सद्गुरु कृपा आहे। तसा दुसरा अनुभव 2017 मे, इथून मी रत्नागिरीला गावी गेलो, माझ्या चुलत भावाचं लग्न होतं आणि ते घरातलंच लग्न, एका घरात आम्ही राहणार आहे, त्या लग्नासाठी मी गेलो। आणि माझं घरात एकटाच मी, मुंबईवरून कोण नाही दुसरं गेलं, पण मी गेलो आणि तिथं लग्नाच्या दुसऱ्या दिवशी 18 मे 2017 ह्या दिवशी 4:30 मुहूर्त हॉलवरती गेलो आणि माझ्याबरोबर 2 चुलत्या होत्या, 70-80-85 वर्षाच्या, त्या चुलत्या पण माझ्या संघाची होत्या। त्या गाडीतनं आम्ही गेलो, एक चुलत भाऊ होता, आणि मी त्या हॉलवर गेल्यानंतर मला घाम सुटला, छातीत कळा यायला लागल्या, तरी पण मी त्या कोणालाच घरातल्यांना बोललो नाही, कारण का घरातलं लग्न त्यांची धावपळ होईल म्हणून मी काही बोललो नाही, एका झाडाखाली उभा राहिलो। 2 सेकंद झाले असतील, मला घसाना सुकल्यासारखा झाला, म्हणून समोर ते हॉलच्या इथे स्टीलची टाकी ठेवलेली होती, तिथं मी पाणी प्यायला गेलो, एक ग्लास पाणी घेतलं, पाणी असं वर पितो आहे पण माझ्या खाली काय उतरे नाही। लास्टला मी हॉलमध्ये आतमध्ये गेलो आणि पंख्याच्या खाली एक मनुष्य बसला, त्याला उठवला,
काका जरा उठा मला बसायचं आहे, तर उठला बिचारा. आणि त्याच्याच बाजूला माझा सकाळ चुलत भाऊ बसलेला, मी तिथं बसलो आणि बापूंना माझ्या साथ घातली. बापू राया मला आता तूच वाचव, माझा इथं कोण नाही, सगळे नाला सोफा राहिलंच आहे कुटुंबातले, मला कसं तरीच होत आहे. वास एवढा बोललो आणि 10 मिनिटातच मी ती बाजूला बसलेला चुलत भावाच्या खांद्यावर मान टाकली. माझ्या अक्षदा हातातच लग्न लागून गेलं तरी मला माहिती नाही. त्याच्यानंतर मी शुद्धीवर आलो आणि मी माझ्याच नातेवाईकाकडे पॉकेट दिलं प्रेझेंट, कारण त्यांना मी कोणालाच तिथं हॉलमध्ये सांगितलं नाही. आणि तसाच मी तिकडनं रिक्षा करून काळबादेवी रत्नागिरी ह्या गावी माझ्या आलो आणि तिथं मी खोलीत पंखे लावले आणि फुल पंखे केले आणि तिथं झोपलो. आणि तिथं माझ्या सद्गुरू रायाची सारखी प्रार्थना करत होतो, मला मुंबईपर्यंत उद्यापर्यंत सकाळी जायपर्यंत मला चांगला शाबूत ठेव, मग माझं काही होऊन दे. पण आज मित्तीपर्यंत मी इथं आलो, घरी आलो आलो आणि मला माझी मुलगी बायको तुम्ही येताना फोन करता कधी येणार म्हणून, पण मी हे फोनवर काही बायका मुलांना कळवलं नाही. आणि घरी आलो ते कोचावर बसलेले असताना मी तिथून बसलो खुर्चीत आणि अक्षरशः ढसा ढसा रडायला लागलो. का तर मी आज घरी जे आलो ते माझ्या बापूमुळेच आलो तुमच्यासमोर, नाही तर तुम्हाला मी भेटलो असतो की नाही हे देव जाणो, आपले बापूच जाणो. पण हे बापूंचीच कृपा आणि बापूंची असाच आशीर्वाद आमच्या कुटुंबावर राहो हीच बापूचरणी प्रार्थना. हरिओम श्रीराम अभज्ञ नाथ संविधान.